विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या BSc भाग एक सत्र दोन मधील व्यावहारिक मराठी या विभागातील पहिलं प्रकरण मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे। विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगामुळे जग एक ग्लोबल खेडे बनले आहे। खेड्यामध्ये परस्परांशी संवाद साधणे, रोजच्या उपयोगी वस्तूंची देवाणघेवाण करणे या गोष्टी सहज शक्य असतात। आज जगाचेही तसेच झाले आहे। या विज्ञान तंत्रज्ञानाने दिलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधांमुळे खेड्यामधल्यासारखेच जग सुद्धा सहज संवादी झाले आहे। दुनियेच्या कानाकोपऱ्यात तयार होणारी कोणतीही वस्तू मिळवणे आज दुरापास्त नाही, परंतु या सुलभीकरणासाठी आपल्या भाषेला दुनियेशी संवादी होता आले पाहिजे। म्हणजे आपल्या मराठी भाषेला दुनियेसोबत संवाद साधता आला पाहिजे। आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि या माहिती तंत्रज्ञानाने जन्माला घातलेल्या इंटरनेटच्या काळामध्ये आपली भाषा ही युगसंवादी असण्याची गरज आहे। इंटरनेट म्हणजे मायाजाल, खरे तर हे मोहजालच आहे। इंटरनेटच्या माध्यमातून मानवी मोहांची पूर्तता केली जाते, परंतु त्यासाठी त्या त्या लोकसमुदायाच्या बोलीभाषेने किंवा त्या त्या प्रांताच्या प्रांतीय भाषेने अद्ययावत असण्याची गरज आहे। त्याशिवाय माणूस युगाशी संवाद साधू शकणार नाही आणि या विश्वात तयार होणाऱ्या वस्तू आणि सोयीसुविधा त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। आपल्या भाषेने विज्ञान तंत्रज्ञानाची आणि इंटरनेटची लिपी अवगत केली तरच हे जागतिक स्तरावरील आदान प्रदान शक्य आहे। मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे। या भाषेला 700 वर्षाची परंपरा आहे। परकीयांच्या अनेक सांस्कृतिक आक्रमणावर मात करीत ही भाषा आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत येऊन पोहोचली आहे। त्यामुळे या भाषेपुढील आजची आव्हाने वेगळी आहेत। तिला अमृताशी पैज तर जिंकायचीच आहे, शिवाय विज्ञान तंत्रज्ञानाशीही पैज तिला जिंकायची आहे। या दोन आघाड्यावर विजय प्राप्त करण्यासाठी मराठी भाषेने अपडेट, अपग्रेड आणि विज्ञानमुखी असण्याची गरज आहे। 19व्या शतकात अल अफगाणी नावाचा एक अरब विचारवंत होऊन गेला। विज्ञानाचे सामर्थ्य विशद करताना तो म्हणतो, ज्याच्या हाती विज्ञान त्याच्या हाती सत्ता। म्हणजे सत्ता सामर्थ्य केवळ विज्ञानात आहे। या वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या प्रकर्षामुळे माणसे एकमेकांच्या जवळ आलेली आहे। ही तंत्रज्ञानाची खूप मोठी अशी उपलब्धी आहे। इंटरनेटच्या माध्यमातून माणसे परस्पर संवादी झाली, त्यांच्या ज्ञान व्यवहारांच्या कक्षा रुंदावल्या, त्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीचे क्षेत्र विस्तारले, त्यांचा मैत्रीभाव व्यापक आणि दृढ झाला। त्यामुळे जगातील माहिती आणि ज्ञान व्यवहार जाणून घेण्याचे प्रभावी माध्यम म्हणून या तंत्रज्ञानाला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे। संपूर्ण जगच आज तंत्रज्ञानाच्या परिप्रेक्षात आल्यामुळे ज्याला या तंत्रज्ञानाचा वापर करता येत नाही तो या क्षेत्रातला निरक्षर माणूस मानला जातो। या निरक्षरपणाचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागतात। या क्षेत्रात निरक्षर असलेल्या समाजालाही ते परिणाम भोगावे लागतात। या क्षेत्रात निरक्षर असलेला माणूस व त्याचा समुदाय जसा परतंत्र होतो तशीच त्याची बोलीभाषाही स्वयंतेज गमावून बसते व ती इतरांच्या तंत्राने वागायला लागते। हे वागणे तिला स्वतःला व तिच्या संस्कृतीलाही पराधीन करणारे वागणे असते। त्यामुळे आपली भाषा टिकवणे आणि काळानुसार त्या भाषेला समृद्ध आणि अद्ययावत करणे आवश्यक असते। भाषेला समृद्ध आणि अद्ययावत करणारे अनेक आविष्कार आहेत। त्यापैकी प्रसार माध्यमे हा एक अत्यंत महत्त्वाचा आविष्कार मानला जातो। सृष्टी जीवनातील घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारी अत्याधुनिक तांत्रिक साधने म्हणजे प्रसार माध्यमे होय। प्रसार माध्यमे हे माहितीच्या आणि ज्ञान व्यवहाराच्या आदान प्रदानाचे एक प्रभावी माध्यम होय। तसेच समाज प्रबोधनाचे एक सशक्त आणि परिणामकारक माध्यम म्हणूनही प्रसार माध्यमांकडे आज पाहिले जाते।
प्रसार माध्यमांची जन्मध्येय काय आहेत ती आपण पाहूया. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात घडणाऱ्या घडामोडींचीच नव्हे तर एकूणच सृष्टी जीवनाची व त्यात होणाऱ्या अवस्थांतरांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, विचारांचे आदान प्रदान व्हावे आणि त्या माध्यमातून आपले सांस्कृतिक जीवन आधुनिक व समृद्ध बनावे या उदात्त हेतूने प्रसार माध्यमे जन्माला आलेली आहेत. भाषिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या मानवी जीवनाला सज्ञान आणि उन्नत करणे ही प्रसार माध्यमांची जन्मध्येय होत. आपले वैचारिक विश्व व्यापक बनावे, आपले वाङ्मयीन आविष्कार टिकून राहावे, आपला वैचारिक व सांस्कृतिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित व्हावा आणि बदलत्या काळानुसार नवे ज्ञान माणसाला अवगत व्हावे याकरिता प्रसार माध्यमे जन्मास आली आहेत. प्रसार माध्यमांची निर्मिती अज्ञानमूलक समाजाला सज्ञान करण्याच्या हेतूने करण्यात आलेली आहे. म्हणून प्रसार माध्यमांची समाजाप्रती बांधिलकी असणे अत्यंत गरजेचे असते. प्रसार माध्यमे आणि सामाजिक बांधिलकी. समाज आणि प्रसार माध्यमे यांचा परस्पर संबंध अनन्यच आहे. समाजात काही घडामोडी घडतात, काही घटना किंवा प्रसंग सतत घडत असतात. त्या बऱ्या वाईट घटना प्रसंगांची सत्यता व तपशील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे प्रसार माध्यमांचे काम आहे. सामाजिक स्वास्थ्य कसे टिकून ठेवायचे याचा प्राथमिक अंदाज घेऊन त्या दृष्टीने प्रसार माध्यमांना वाटचाल करावी लागते. समाज आणि माध्यमे यांच्या परस्पर पूरक कार्यातूनच सामाजिक स्थित्यंतरे घडत असतात. त्याकरिता प्रसार माध्यमांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. आपले सामाजिक दायित्व कोणते, आपली जबाबदारी कोणती, आपली कर्तव्ये कोणती या सर्वच प्रश्नांचे भान ठेवून प्रसार माध्यमांना आपली भूमिका वठवावी लागते. ही भूमिका सादर करीत असताना तळागाळातील लोकांचा विचार प्रसार माध्यमांना करावा लागतो. शेवटच्या माणसाला त्याचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्याच्या कर्तव्याचीही त्याला जाणीव करून देणे अशी अनेक कामे प्रसार माध्यमांना करावी लागतात. प्रसार माध्यमांच्या परिवर्तनशील भूमिकेतूनच निकोप समाज उदयास येत असतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रसार माध्यमांविषयीचा हा व्यावहारिक मराठीतील धडा प्रकरण अभ्यासला आहे. यावरील प्रश्न माझ्या ब्लॉगवर दिलेले आहेत. ब्लॉगची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. त्यावरून आपण ब्लॉगवर जावे आणि त्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करावा. आपण हा व्हिडिओ पाहावा, चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही लिंक पाठवावी आणि त्यांना सुद्धा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करावे. धन्यवाद.